नमस्कार, मी विजय साळवी, झिरो ओव्हर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आगामी विधानसभा निवडणूक ही अवघ्या 1.5 महिन्यांवर आली आहे आणि त्यासाठी सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक 2 नेते अमित शहा हे कालपासून पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत आणि त्यांच्या या दौऱ्याचं उद्दिष्ट म्हणजे जनसामान्यांमध्ये भाजपचा प्रचार करण्याचं नाही आहे, तर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांसाठी विशिष्ट जागांचं एक टार्गेट सेट करणं आणि ते टार्गेट गाठण्यासाठी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना निश्चित दिशा देणं हे होतं. अमित शहा हे काल पहिल्यांदा नागपूरला पोहोचले, तिथून ते छत्रपती संभाजीनगरला गेले. आज त्यांनी नाशिकमध्ये भाजप नेत्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर ते कोल्हापूरला गेले. त्याचं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र जिंकायचा असेल तर आधी विदर्भ आणि मराठवाडा जिंकण्याचं आव्हान भाजपसमोर. पण सध्या तरी विदर्भ आणि मराठवाडा हे दोन्ही प्रांत भाजपसाठी आव्हानात्मक ठरलेत. खतर विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो, पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विदर्भात अवघ्या 2 आल्या, तर मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. मनोज जरांगे फॅक्टर आणि एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न, ऊस आणि कपाशीला भाव मिळत नाही ही भावना आदी मुद्दे मराठवाड्यात सत्तेतील मंडळींना प्रचंड प्रचंड मारक ठरले. आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात सत्ता राखायची असेल तर या विदर्भ आणि मराठवाडा दोन्ही विभागांमधली कसर भरून काढून मोठी मजल मारावी लागणार आहे. अमित शहांना त्याची नेमकी कल्पना असल्यानं त्यांनी आपल्या व्यस्त शेड्यूलमधून महाराष्ट्रासाठी खास 2 काढले होते. या दौऱ्यात त्यांनी विदर्भाच्या भाजप कार्यकर्त्यांना मिशन 45 तर मराठवाड्याच्या भाजप कार्यकर्त्यांना मिशन 30 नारा दिला आणि त्यावरच आहे आपला आजचा पहिला प्रश्न. आणि मंडळी, त्यासाठीच जाऊया आपण आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न काय आहे, आपण पहिला तो बघतोय. येणाऱ्या विधानसभेत विदर्भात 45 जास्त तर मराठवाड्यात 30 जास्त जागा जिंकण्याचं अमित शहांचं टार्गेट हे महायुती पूर्ण करेल का? 2 पर्याय अर्थातच होय असा आहे आणि दुसरा आहे नाही. मंडळी, महाराष्ट्रात विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जायचा, पण 2014 मोदी लाटेत सारं चित्र बदललं. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात 23 जिंकल्या आणि त्यापैकी 6 एकट्या विदर्भानं भाजपला जिंकून दिल्या होत्या. एवढंच नाही तर 2014 नितीन गडकरींनी पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते भरघोस मतांनी निवडूनही आले. त्यानंतर 6 महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झाला. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचं तेव्हाचं नेतृत्व हे मूळचं विदर्भातलं होतं. सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीसांच्या त्या मंत्रिमंडळातले शिलेदारही विदर्भातलेच होते, त्यामुळे विदर्भ हा भाजपचा गड बनत गेला. नागपूरमधील भव्य दिव्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सवरही भाजपच्या सत्तेची छाप उमटली. पण तरीही 2019 विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विदर्भातल्या जागा या 15 कमी झाल्या आणि मग 2024 लोकसभा निवडणुकीनं तर भाजपला मोठा धक्का दिला. हा आलेख असाच खाली येत राहिला तर काय, हा प्रश्न, ही चिंता सध्या भाजपला सतावत असावी आणि म्हणूनच अमित शहांनी विदर्भात मिशन 45 नारा दिल्याचं बोललं जात आहे. पाहुयात नागपूरच्या अंतर्गत बैठकीत अमित शहा यांनी नेमकं काय म्हटलंय. आपण पाहतोय अमित शहांनी काय म्हटलंय. तर विदर्भासाठी मिशन 45 नारा, भाजपच्या निष्ठावंतांनी घरी बसून चालणार नाही, नकारात्मक मानसिकता ठेवू नका, मला महाराष्ट्र जिंकायचंय हे लक्षात ठेवा असं सांगितलंय अमित शहांनी. मला कार्यकर्त्यांचं दुखणं माहिती आहे असंही म्हणतायत अमित शहा. मात्र दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना निष्ठावंतांच्या डोक्यावर बसू देणार नाही असाही दिलासा दिलाय. निष्ठावंतांनाच पक्षानं खूप काही दिलं नाहीये तर बाहेरून आल्यांना काय देणार, आणि म्हणूनच खचून जाऊ नका आणि बूथवर आपली ताकद झोकून द्या.
काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे बूथवरील जे कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्याकडे घ्या. आणि आता पाहूयात विदर्भात गेल्या 5 वर्षात भाजपची कामगिरी कशी होती ते ग्राफिक्स मधून. महाराष्ट्रात भाजपच्या जागा किती आहेत तर 2019 साली लोकसभेत 5 जागा, 2019 च्या महाराष्ट्रात भाजपला 29 जागा होत्या. विदर्भात महाराष्ट्रात 2024 सालच्या निवडणुकीत लोकसभेत भाजपला 2 जागा मिळाल्या. आणि आता आपण विदर्भातून जाऊया मराठवाड्यात. मराठवाडा हा प्रामुख्यानं शिवसेनेचा गड मानला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसची काही पॉकेट्समध्ये ताकदही होती. पण 2014 सालच्या मोदी लाटेत मराठवाड्यातली राजकीय समीकरणं बदलली आणि भाजपनं मोठी मुसंडी मारली. 2014 साली भाजपनं मराठवाड्यात 4 जागा जिंकल्या तर शिवसेनेनंही 4 जागांवर विजय मिळवला. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला बऱ्यापैकी यश मिळालं. 2019 साली भाजपनं मराठवाड्यात चांगली कामगिरी बजावली पण सरकार महाविकास आघाडीचं बनल्यानं समीकरणं पुन्हा बदलू लागली. 2022 साली शिंदे आणि फडणवीस सत्तेत आल्यावर मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली. 2023 साली मनोज जरांगेंच्या रूपानं मराठा आरक्षणाच्या चळवळीला महाराष्ट्रव्यापी चेहरा मिळाला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असले तरी जरांगेंच्या निशाण्यावर आधीपासूनच देवेंद्र फडणवीस होते आणि त्याचा जोरदार फटका हा भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला. त्यावर आताही भाजपला उत्तर सापडलंय असं म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच अमित शहानी मराठवाड्यासाठी मिशन 30 चा नारा दिलाय. मराठवाड्यातील लढाई ही कठीण असणार आहे हे अमित शहाही जाणून आहेत, त्यामुळेच असेल कदाचित. पण लोकसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे या साईडलाईन झालेल्या मराठवाड्यातील नेत्यांचा रोल हा भाजपनं वाढवला, त्यांना जबाबदारी निश्चित करून दिली आणि महत्त्वाच्या बैठकांमध्ये ते असतील याची व्यवस्थाही केली. आणि अगदी कालच्या बैठकीतही पंकजा मुंडे आवर्जून उपस्थित होत्या. संभाजीनगरमध्ये शहा हे काल नेमकं काय म्हणाले ते पाहूया ग्राफिक्समध्ये. मराठवाड्यासाठी मिशन 30 चा नारा दिलाय अमित शहानी. मराठवाड्यातील 48 पैकी 30 जागा आपण जिंकू असा मला विश्वास आहे असं अमित शहा म्हणतायत. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका या भाजपसाठी विजयाचा यूटर्न ठरतील. लक्ष निर्माण करून पावलं उचलावी लागतात तेव्हा यश मिळतं असं म्हणतायत अमित शहा. जो अशक्यही शक्य करून दाखवतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात असं म्हणतायत अमित शहा. मराठा आरक्षण, शेती, उसाचे दर हे प्रश्न देवेंद्रजी आणि बावनकुळेंवर सोडून द्या. पदाधिकाऱ्यांनी त्या त्या शक्ती केंद्राची चिंता करावी. दसरा ते धनत्रयोदशीपर्यंत म्हणजे दसरा ते दिवाळीपर्यंत प्रत्येक बूथवर 11 मोटरसायकलींची रॅली काढा अशी सूचना केली आहे अमित शहाने. त्या रॅलीत अब की बार भाजप सरकार, वंदे मातरम अशा घोषणा द्या. आणि आता पण पाहूया की मराठवाड्यामध्ये भाजपची गेल्या 5 वर्षांमधली कामगिरी कशी आहे या LED वर. आपण पाहतोय महाराष्ट्रात भाजपच्या जागा किती. लोकसभेत 4 जागा होत्या 2019 साली. महाराष्ट्रात भाजपच्या मराठवाड्यामध्ये विधानसभेला 2019 च्या जागा होत्या 16 आणि महाराष्ट्रात भाजपच्या लोकसभेला 2024 साली मराठवाड्यामध्ये भाजपला एकही जागा मिळालेली नाही आहे. तर हे चित्र आपल्याला दिसलं मराठवाड्यात गेल्या 5 वर्षात. मंडळी, अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर भोसरी टीका केली. मला आणि शरद पवारांना संपवण्याची भाषा शहा करतात, इथे येऊन दाखवा महाराष्ट्र तुम्हाला संपवेल अशा शब्दात ठाकरेंनी शहांवर हल्ला चढवला. दरम्यान अमित शहा महाराष्ट्रात असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी
यांनी भाजपला रामराम ठोकून आज ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश सोहळ्यात ठाकरे बोलत होते. दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनीही उद्धव ठाकरेंना शब्द जपून वापरण्याचा सल्ला दिला. पण काल जे बाजार बुणगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, कोण तो तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल. मला वाटतं नागपूरला येऊन गेला, नागपूरला येऊन गेला हा बाजार बुणगा. आणि आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा. हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो. आता त्यांनी पण आपली स्वतःची पात्रता, आपण कोणावर बोलतोय, मला वाटतं ते जर एकदा ओळखलं पाहिजे. नाही तर मला बोलायचं नाही या विषयावर. पण मी असं बोलत नाही कधी. पण आमच्या नेत्यांवर बाजार भोंगे, कुठे काही मग कुठल्या तरी नाव देऊन, कुठेतरी मुस्लिम बंडखोराचं नाव देऊन ते त्या ठिकाणी बोलतात, पूर्व इतिहासाचा दाखले देऊन. मला वाटतं उद्धवजी एक सुसंस्कृत नेते आहेत, म्हणजे होते असं मी म्हणेल. कारण आजकाल ते जे बोलतायत फार लेवल सोडून बोलतायत, जे बोलायला नको ते बोलतायत. आणि म्हणून मला वाटतं कालचं स्टेटमेंट त्यांचं असंच आहे. आता निवडणुका आहेत, तुमचा पक्ष कसा, तुमचा मी परत सांगेल, तुमचं डबक्यासारखं आहे. तुम्ही डबक्यातले आहात, आमचा समुद्र आहे, आम्ही अख्या देशामध्ये आहोत. मंडळी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसह महायुतीचे कार्यकर्ते हे थोडेसे बॅकफूटवर पडले होते असं म्हटलं जातं. पण अमित शहांच्या दौऱ्यानं कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह वाढला असेल असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. पण आधीच कॉन्फिडन्समध्ये असलेल्या विरोधकांचं काय प्लॅनिंग असेल तेच आपल्याला जाणून घ्यायचं. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्याचसोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते जे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत ते अंबादास दानवे. दोघांचंही स्वागत झिरो ओव्हरमध्ये. आपण सुरुवात देशमुखांपासून करूया. नमस्कार. सुरुवात आपण अनिल देशमुखांपासून करतोय. आणि खरं तर पहिला प्रश्न हा दोघांना सारखाच आहे. अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि त्यांनी तुमचं जे दोघांचंही मुख्य कार्यक्षेत्र आहे, देशमुखांचं विदर्भ असेल किंवा अंबादास दानवेंचं मराठवाडा असेल, या दोन प्रांतांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे आत्तापर्यंत भाजपनं गेल्या 2.5 वर्षांपूर्वी करून दाखवलं तोच कानमंत्र त्यांनी कार्यकर्ता पातळीवर दिला आहे. फोडा आणि भाजपसोबत जोडून घ्या ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना. एवढ्या जबरदस्त आत्मविश्वासानं ते इथे आलेत, कार्यकर्त्यांना कानमंत्र देत आहेत. तुमच्या समोरची आव्हानं वाढली आहेत अनिलजी? असं आहे की नुकत्याच काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये हेच भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, विदर्भात आले. अमित शहाजी विदर्भात आले, महाराष्ट्रात आले. अनेक सभा त्यांच्या झाल्या. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब 2019 निवडणुकीमध्ये 5 आले होते, पण 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 23 महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणचे निकाल तुम्ही पहा. वर्ध्याला त्यांनी सभा घेतली, वर्ध्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हरला. तुमच्या नागपूरला त्यांनी सभा घेतली, नागपूरला उमेदवार हरला. अमरावतीला सभा घेतली, अमरावतीला उमेदवार हरला. ज्या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी, अमित शहा साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 3 वर्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे. 50-50 कोटी रुपये देऊन उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली. आमच्या पक्षाचे अनेक नेते कोणत्या कारणामुळे गेले आपल्या सर्वांना कल्पना आहे तिकडे. त्याच्यामुळे हे महाराष्ट्रातील जनता हे फोडाफोडीचं राजकारण उघड्या डोळ्यांनी 3 वर्षापासून पाहत होती. काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही, महागाईचा प्रश्न नाही आहे? आज महागाईचा प्रश्न आज इतका भयंकर आहे की आज खायचं तेल हे 25 रुपये किलोनी त्याचे भाव वाढले आहेत. आमच्या युवकांच्या हाताला काम पाहिजे, पण युवकांच्या हाताला काम नाही. मोठे मोठे उद्योग वेदांत फॉस्कॉनसारखे, टाटा एअरबससारखे, सॅफ्रॉनसारखे, जे आमच्या विदर्भात मिहानमध्ये येणार होते ते गुजरातला गेलेत. आज जर वेदांत फॉस्कॉन हा एकटा उद्योग आला असता तर इथल्या 1.5 लाख युवकांना त्यानिमित्तानं त्यांच्या हाताला काम मिळालं असतं. पण मोठे मोठे उद्योग त्यानिमित्तानं गुजरातला गेले, पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी याबाबतीत कोणताही त्याबद्दल विरोध केला नाही. शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. तुम्ही पहा,
जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, अनिलजी मी पुन्हा तुमच्याकडे येतो, कारण आपल्याला या वेळेसच्या निवडणुकीचा मुद्दा बघायचा आणि मला वाटतं अंबादाशी तुम्ही या निवडणुकीच्या दृष्टीनं तुमची काय तयारी आहे, कारण जसं क्रिकेटच्या भाषेत म्हणतात की प्रत्येक डाव हा वेगळा असतो, आता नवीन डाव तुम्हाला खेळायचा आहे तो विधानसभेचा आहे आणि त्या दृष्टीनं तुम्ही काय तयारी करताय अमित शहांच्या या दौऱ्याला आणि त्यांच्या तयारीला उत्तर देण्यासाठी? मला असं वाटतं सगळ्यात आधी अमित शहांचा दौरा याला कोणताही अर्थ नाही आहे, तो मेळावा होता, त्याने फक्त भाषण केलं, भाषण करून काही होत नसतं. आणि जर लोकसभेचा जर विचार केला तर मराठवाड्याचे 46 मतदारसंघ आहे, तिथं 33 ठिकाणी आमची महाविकास आघाडी पुढे आहे, फक्त 11 ठिकाणी युती पुढे राहिलेली आहे, 2 ठिकाणी इतर लोक आहेत. पण जर मराठवाडा असेल, विदर्भ असेल जर विचार केला तर शेतकऱ्यांची स्थिती जर बघितली, आज मागच्या वेळेसासुद्धा खरीपाचा विमा मिळालेला नाही आहे. सरकारने 2-2 4-4 अतिवृष्टीचा असेल, दुष्काळाचं असेल अनुदान जाहीर केलं, हे शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे. आत्ता मागच्या महिन्यात अतिवृष्टी झाली, सरकारने काय केलं, कोणत्या तरी एखाद्या मंत्र्याचं स्टेटमेंट, मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्र्याचं आलं तर बिलकुल आलं नाही. कापसाची स्थिती, सोयाबीनची स्थिती चिंताजनक आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे जर बघितले, मराठवाड्यातले उद्योग गुजरातला गेले आमच्याकडे येणारा, आता अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं विदर्भातला गेला, मराठवाड्यातला गेला, पुण्यातला गेला, कोकणातला गेला. आणि या सगळ्या स्थितीमध्ये या मराठवाड्याकडं सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे. मागच्या वर्षी आमच्या इथं मंत्रिमंडळाची बैठक घेतली, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 46,000 कोटी रुपयांच्या कामाची घोषणा केली. यावर्षी बैठक घ्यायला पाहिजे होती, उत्तर द्यावं लागलं असतं, परंतु या 46,000 कोटीपैकी 46 रुपयांचे सुद्धा विकास कामं या मराठवाड्यात सुरू झालेले नाहीत. आम्ही सरकार कोणत्या तोंडाने सांगणार, तुम्ही रॅली काढा, अमित शहा येऊन सांगतात रॅली काढा, घोषणा द्या, मराठा आंदोलनाचा अपमान करताय. गुजरातमध्ये तुम्ही आंदोलन दडपलं, हार्दिक पटेलला संपवलं. गुजरातमध्ये मराठवाड्यात फरक आहे, महाराष्ट्रात फरक आहे. महाराष्ट्रातला मराठा जो आहे, जो मराठी माणूस आहे, यांनी अनेक आक्रमण आक्रमक पाहिले, यांना घरी पाठवलेलं आहे. आणि पुन्हा मी येतो तुमच्याकडे अंबादाशी, मी पुन्हा येतो तुमच्याकडे अनिलजी. या सगळ्या परिस्थितीत देखील अमित शहा आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना टार्गेट देत आहेत विदर्भामध्ये मिशन 45, म्हणजे तुमच्या वाट्याला केवळ 17 जागा सोडतायत ते. आपल्याला माहित असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिले त्यांनी टार्गेट दिलं होतं महाराष्ट्रामध्ये +45. काय झालं त्याचं? कसं आहे, अमित शहाजी यांना विदर्भातील महाराष्ट्रातील परिस्थितीची एवढी जाणीव नाही. येऊन ठीक आहे, त्यांनी इथे आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याही कार्यकर्त्यांना माहीत आहे की जमिनीवरची परिस्थिती काय आहे. अंबादासजींनी सांगितलं कापसाच्या बाबतीत, आज कापसाला 2 वर्षापासून यांनी भाव दिला नाही. तुम्हाला सांगतो, आमचं 3 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, आमचं सरकार होतं, तेव्हा आम्ही कापसाला 13,000-13,500 रुपयेपर्यंत भाव दिला. यांनी कापसाला 6,000-6,500 बाकीवरची भाव दिला, त्याच्या बाकीवरची सुद्धा कमी भाव दिला, सोयाबीनला भाव दिला नाही. एक गोष्ट तुम्हाला मी आठवण करून देतो, 10 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते, तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी एक शेतकरी दिंडी काढली होती 10 वर्षापूर्वी. त्या दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मागणी केली होती की आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस 1 वर्षाने स्वतः मुख्यमंत्री झाले, आता ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, सरकारमध्ये आहे, खुर्चीवर बसले आहे. पण त्यांनी 10 वर्षापूर्वी ज्या गोष्टीसाठी मोर्चा काढला होता, सोयाबीनला 6,000 रुपये भाव, ते आज खुर्चीवर बसले असताना सुद्धा आज शेतकऱ्यांना त्या वितरण भाव मिळत नाही, त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला काढला होता, याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचंय मिशन 45 हे त्यांचं स्वप्नच राहू शकतं असं म्हणायचंय तुम्हाला? मिशन 25 फक्त 45 पाहायला काही हरकुणाची 45 बाबतीत तुम्ही काय होणार, तुम्ही विदर्भामध्ये काय होणार तुम्ही चित्र पाहून घ्या. विधानसभेमध्ये शेतकरी अतिशय नाराज आहे, युवक नाराज आहे, महिला नाराज आहे. त्याच्यामुळे जे 45+ जे मिशन आहे, जेव्हा 2024 या विधानसभेच्या निवडणुकाचे निकाल नोव्हेंबरमध्ये लागतील,
तेव्हा यांना आपली वस्तुस्थिती माहित पडेल. तुम्हाला एक सांगतो मी गोष्ट, आपण येतो पुन्हा येतो तुमच्याकडे, पण हाच प्रश्न मी अंबादासजीना घेतो. अंबादासजी, तुमच्याकडे टार्गेट दिलंय मिशन 30, तुम्ही म्हणालात 48-47 जागा, उरलेल्या जागा फक्त तुमच्यासाठी ठेवल्या. हे पाय, हे सगळं दिवा स्वप्न आहे अमित शहाजींचं आणि भारतीय जनता पार्टीचं. लोक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला गावात सुद्धा येऊ देत नाही. बघा, जाऊ द्या, गावात येऊ देत नाही, तेच काम करत नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे लोकच आता जे ओरिजिनल कार्यकर्ते, हे कुठे काम करण्याची तयारी नाही, कंपनी टाईप काम करण्याचा प्रयत्न करतात, पण ते आता चालणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कोणती नैतिक ताकद राहिलेली नाही की गावागावात जाण्याची. तर मिशन 30 होऊच शकत नाही. मराठवाड्यात 46 जागा आहे, भारतीय जनता पार्टीच्या हय्येत जागा यावेळेस निवडून आल्या 16. मला वाटतं या 16 तर सोडा, यातल्या 6 जरी राहिल्या भारतीय जनता पार्टीचा खूप होईल. मोठे मोठे लोक आता तुम्ही राहिलं, रावसाहेब दानवेंना मोठी जबाबदारी दिली, पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी दिली, दोघं पडले निवडणुकीत, दोघंही पडले, मोठ्या भरकाने पडले. काय करणार ते, पण रावसाहेब दानवे काय करणार, पंकजाताई काय करणार. त्याच्यामुळं मला असं वाटतं विदर्भाचं 45 स्वप्न असेल, नाही तर मराठवाड्याचं 30 स्वप्न असेल. हे भारतीय जनता पार्टीचं दिवा स्वप्न ठरणार आहे. महाविकास आघाडी एकत्र ताकदीनं, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, माता भगिनीचं संरक्षणाचा मुद्दा असेल, बेरोजगारांचा रोजगाराचा मुद्दा असेल, महागाईचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे घेऊन एक मोठ्या प्रमाणावर जनतेच्यामध्ये जाते आणि त्याला महाविकास आघाडीला यश मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीचं हे 45 आणि 30 हे दिवा स्वप्न राहील. अनिलजी, मी तुमच्याकडे येतो. मागच्या वेळेला विदर्भात दलित, मुस्लिम आणि कुणबी DMK हा जो फॅक्टर होता हा भाजपच्या विरोधात गेला होता असं म्हटलं जातं. यावेळीही ती सगळी मंडळी तुमच्या सोबत राहतील का आणि भाजपसाठी हे आव्हान जे विधानसभेचं आहे ते पुन्हा एकदा खरतर ठरू शकतं का भाजप किंवा महायुतीसाठी? ठीक आहे, दलित असो, आमचे मुस्लिम बांधव असो, आमचे OBC बांधव असो किंवा बाकी इतर समाजाची बांधव असो, सर्व समाजातील घटक नाराज आहे. समजलं का? सर्व समाजातील घटक नाराज आहे. मी आपल्याला एक सांगतो, जेव्हा आमची विधानसभा राहते, सर्व महाराष्ट्रातले आमदार एकत्र येतात, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या आमदारांशी आम्ही जेव्हा चर्चा करतो, त्यावेळी इतक्या नाराजीने ते भारतीय जनता पार्टीचे आमदार तिथे बोलतात आणि हे आम्हाला सांगतात की बाहेरचे एकनाथ शिंदेचे आले आमदार आले ते मंत्री झाले, अजितदादा याचे आमदार आले ते मंत्री झाले आणि आम्ही वाट पाहतो आहे. म्हणजे हे बाहेरचे येऊन हे यांना पहिल्या पंक्ती जेवायची व्यवस्था झाली BJP केली, पण भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल जे आमदार आहेत ते बिचारे ताटकळत उभे की आमचा जेवायला किंवा नंबर लागेल. त्याच्यामुळे इतकी अस्वस्थता या सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये आहे. खाजगीमध्ये बोलताना ते आम्हाला सांगतात, आता काय कोणते शब्द मी आता त्यांचे शब्द सांगू शकत नाही, इतक्या नाराज स्वतःच्या पक्षाच्या. अनिलजी, असंच काहीतरी अशीच काहीतरी अस्वस्थता तुमचे जुने मित्र अजित पवारांबद्दल संजय राऊत आणि आत्ताचे तुमचे मित्र यांनी बोलून दाखवली आहे. अजित पवार जर परत आले तर घेणार का त्यांना तुम्ही? असं आहे, आमच्या पक्षाचं ठरलेलं आहे. हे जे आमच्या पक्षातनं हे जे पहिले 1-9 आहे, जे ते सध्या मंत्री आहेत, अजित पवार असो, छगन भुजबळ साहेब असो, बाकी सगळे जे आहेत, ते सगळ्यापैकी कोणालाही पक्षाने घ्यायचं नाही हे ठरवलेलं आहे. जे साहेबांना सोडून अतिशय या वयामध्ये साहेबांना सोडून हे जे 9 लोक गेले जे आज मंत्री आहेत, त्याचपैकी अजितदादा असो, प्रफुल्लभाई पटेल असो, बाकी जे मंत्री आहेत त्या कोणालाही घ्यायचं नाही, धनंजय मुंडे असो, या कोणालाही घ्यायचं नाही हे पक्षाने ठरवलेलं आहे. मी अंबादासजी तुमच्याकडे येतो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आज जरांगेंनी उपोषण सोडलं आहे, पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना असं म्हटलं त्यांना उद्देशून की मवियाची सत्ता आली तर ठाकरे आणि पवारांकडनं ते लिहून देणार आहेत का तुम्हाला किंवा काँग्रेस पण, की मवियाची जर सत्ता आली तर मराठ्यांना OBC आरक्षण देणार, याविषयी तुमचं मत काय? हे पहा, उगाच स्वतःचं दुसऱ्याकडे ढकलायचं याला अर्थ नाही आहे. या सगळ्या गोष्टीला माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की याला पार्लमेंटमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढविली पाहिजे, पार्लमेंटनी तसा निर्णय घेतला पाहिजे,
आणि मराठा बांधवांनाही आरक्षण दिलं पाहिजे, जे काही मागणी त्या पद्धतीनं वाढवलं पाहिजे, ही आमची माननीय उद्धवजींची सूचना आहे. भारतीय जनता पार्टीनं अशा अशा प्रकारचा प्रस्ताव बनवावा, पार्लमेंटला पाठवावा. आम्ही सगळे लोक भारतीय जनता पार्टीच्या प्रस्तावाला द्यायला आमची तयारी आहे. उगाच इकडं तिकडं सांगायचं असं तसं तुमची काय भूमिका आहे सांगा ना, तुमची काय भूमिका आहे? तुमचे मुख्यमंत्री एक बोलतात, तुम्ही एक बोलतात, आजीदादा तर तोंड उघडायला तयार नाही. वाशीला येऊन गुलाल काय उधळतात, मंत्री काय भेटायला जातात, काय काय तुम्ही करताय नेमकं? तुमची भूमिका स्पष्ट करा ना, कारण तुमचीच भूमिका स्पष्ट होत असणार ना. मनोज जरांगे तुमच्यावरच का बोलतायत? कारण तुम्ही या सगळ्या मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, या आंदोलनात डिवडण्याचा प्रयत्न केला, भुजबळांच्या रूपानं तुम्ही एक माणूस सोडला त्या अंगावर. आणि मला वाटतं जनता ही चांगल्या पद्धतीने लोकसभेत तुम्हाला याचा धडा बसलेला, विधानसभेत त्याच्यापेक्षा जास्त धडा तुम्हाला बसणारे. मराठा पण धडा शिकवतील आणि ओबीसी पण तुम्हाला धडा शिकवतील. अनिलजी, याच प्रश्नावर तुमचं उत्तर काय असेल, जे फडणवीस मनोज जरांगेंना उद्देशून म्हणतायत की मवियाची जर सत्ता आली तर ठाकरे पवार आणि काँग्रेसकडनं तुम्ही, नाना पटोलेंकडनं तुम्ही लिहून घ्या की मवियाची सत्ता आली तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं जाईल. एक लक्षात ठेवा, सत्तेत कोण आहे, निर्णय घ्यायचा अधिकार कोणाला आहे? निर्णय घ्यायचा अधिकार या सरकारला आहे. पण या सरकारचे जे दोन प्रमुख लोक आहेत, एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी तुमच्या मराठा समाजाच्या लोकांशी चर्चा केली, त्यांना खिळवत बसलेत. देवेंद्रजी फडणवीस इकडे ओबीसी समाजाच्या लोकांशी चर्चा करून त्यांना खिळवत बसलेत. असं आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला काय सांगितलं, एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाला काय सांगितलं? शासन म्हणून देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, यांची एक एक भूमिका पाहिजे. पण एकाने एकाने ओबीसी समाजाला सांगायची आपली भूमिका आणि दुसऱ्यांनी मराठा समाजाला सांगायची आणि या पद्धतीने त्यांचा खेळ करायचा, या पद्धती ही राजनीती ही चालू आहे. सरकार म्हणून, सरकार म्हणून एकनाथ शिंदे, सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एक भूमिका पाहिजे. ती भूमिका सांगत नाही. आज ते खुर्चीवर बसले आहे, आज त्यांचा अधिकार आहे, आमचा अधिकार नाही. आम्ही 2 महिन्यांनी खुर्चीमध्ये बसणार आहोत आपल्या सर्वांच्या, महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादाने. तेव्हा आम्ही यामध्ये योग्य मार्ग काढून, आणि हे दानवे साहेबांनी सांगितलं त्यासाठी पार्लमेंटमध्ये आम्ही, त्यासाठी केंद्रामध्ये आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे तिथे, की तुम्ही चला आणि ही मर्यादा वाढून घ्या. तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांची अपॉइंटमेंट घ्या, तुम्ही अमित शहाची अपॉइंटमेंट घ्या, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तिथे येऊन हा प्रश्न, हा तिढा सुटला पाहिजे याच्यासाठी आम्ही, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही त्या निमित्तानं दिल्लीला यायला तयार आहे. याच मुद्द्यावर, अनिलजी, याच मुद्द्यावर आपण, मला वाटतं इथे आपण जो वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार मानूया आणि आपण पुढच्या बातमीकडे वळूया. दोघांचंही पुन्हा एकदा आभार. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. अमित शहांच्या दौऱ्यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर 1 लाखांहून अधिक नेटिझन्सनी कौल दिला आहे आणि तोच पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. येणाऱ्या विधानसभेत विदर्भात 45 पेक्षा जास्त तर मराठवाड्यात 30 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अमित शहांचं टार्गेट महायुती पूर्ण करेल का? यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 1,08,000 आणि होय उत्सव उत्तर दिलंय 21% नागरिकांनी तर 79% नागरिकांनी नाही असं उत्तर दिलंय. 1X वर त्याच प्रश्नाला आपण पाहतोय काय कौल दिलाय नागरिकांनी, तर 30% नागरिकांनी होय असं उत्तर दिलंय आणि 70% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 49% नागरिकांनी होय असं उत्तर दिलं आणि 51% नागरिकांनी नाही असं उत्तर दिलं. फेसबुकवर 32% नागरिक म्हणतायत होय आणि 68% नागरिक म्हणतायत नाही. मंडळी, महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारणही हादरवून सोडणाऱ्या बातमीचं विश्लेषण आपण आता करणार आहोत. सोमवारी संध्याकाळी बदलापुरातल्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जणू फायरिंग सुरू झालं. विरोधक विरुद्ध सत्ताधारी असे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. एन्काउंटरच्या समर्थनासाठी सत्ताधारी पक्षाचे पोस्टर झळकू लागले. #धर्मवीर2
हॅशटॅग देवाचा न्याय हे हॅशटॅग ट्रेंडही झाले. इतकं सगळं राजकारण सुरू असताना मृत आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आल्याचा आरोप त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेतून केला. इतकंच नाही तर कथित चकमकीबाबतचे अनेक पुरावेही नष्ट केले जातील अशी भीती व्यक्त करून त्याच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिती ढेरे यांच्या खंडपीठासमोर आज तातडीनं सुनावणी झाली. त्या सुनावणीत न्यायमूर्तींनी एन्काउंटरवरून अत्यंत कडक शब्दांमध्ये राज्य सरकारवर ताशेरे ओढले. आजच्या सुनावणीत आणखी काय काय घडलं हे सगळं आपण पाहणार आहोत, पण आधी पाहूयात अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांच्या वकिलाची पहिली प्रतिक्रिया. न्यायमूर्ती पी के चव्हाण साहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी म्हटलं, रेकॉर्ड पाहिल्यानंतर असं आम्हाला दिसून येतंय की पॉइंट ब्लँक फायर केलेला आहे त्या व्यक्तीचा. त्याचबरोबर जी व्हिडिओ आहे व्हॅनची, ज्या व्हॅनमध्ये हा एन्काउंटर करण्यात आला त्याचं देखील व्हिडिओ प्रिझर्व करण्यात आलेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CDR जे कोणी 5 पोलीस अधिकारी या एन्काउंटरमध्ये सामील आहेत त्यांचे पूर्ण CDR काढून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. CDR जो आहे यांचं टावर लोकेशन, यांच्या कोणाकोणासोबत वार्तालाप झालाय, हे कसे कसे ट्रॅव्हल झालेत, यांचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कोर्टाने प्रिझर्व्ह करून ठेवायला सांगितलेलं आहे. आणि ह्या गुन्ह्याची ह्या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती आता 3 तारखेला ठेवलेली आहे. आणि अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाच्या सुनावणीत हायकोर्टानं अनेक गोष्टींवर राज्य सरकारची कानउघाडणी केली, तसंच राज्य सरकारला काही निर्देशही दिले. बघत हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय ते ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. हायकोर्टाकडून सरकारची कानउघाडणी, अननुभवी व्यक्तीसाठी पिस्तूल चालवणं सोपं नाही, त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. सामान्य व्यक्तीला स्लायडर मागेही खेचता येणार नाही. तुम्ही कधी ते चालवलंय का? न्यायमूर्ती चव्हाणांचा सरकारी वकिलांना सवाल. मी अंदाजे 500 राऊंड फायर केलेत त्यामुळे काही गोष्टी न पटण्यासारख्या आहेत. गाडीत असलेले सर्व पोलीस अधिकारी पूर्णपणे प्रशिक्षित होते, त्यातला एक एन्काउंटर केलेला पारंगत अधिकारी होता. या सर्वांवर आरोपी वरचढ ठरून पिस्तूल हिसकावून घेऊ शकतो हे समजणं कठीण आहे. नॉर्मली तुम्ही डोक्यात गोळी मारता का, पायावर की हातावर गोळी मारता, असेही प्रश्न विचारले आहेत हायकोर्टाने. याला आम्ही एन्काउंटर म्हणू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते. 4 पोलीस असूनही आरोपीला कंट्रोल करू शकले नाहीत असा प्रश्न विचारलाय. आरोपीला नियंत्रणात आणायला हवं होतं असंही निरीक्षण नोंदवलंय हायकोर्टानं. एकंदरीतच काय तर अक्षय शिंदेचं एन्काउंटर प्रकरण दिवसेंदिवस आणखी चिघळत चाललंय आणि त्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात विरोधकांचे आरोप, हायकोर्टाचे ताशेरे, सगळं पाहता महायुती सरकारच्या अडचणी अजून वाढतील असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय त्यासाठी देण्यात आले आहेत. हाच आहे आपला दुसरा प्रश्न. मंडळी, जसं मी आधीच सांगितलं होतं की अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर सर्वत्र राजकीय बॅनरबाजी सुरू झाली आहे आणि त्यात सर्वात जास्त चर्चेत आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या फोटोसह छापण्यात आलेले बदलापुरा या मजकुराचे बॅनर. या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांच्या हातात बंदूक दाखवण्यात आली आहे, तर दुसऱ्या बॅनरमध्ये भाजप समर्थकांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात तुलना करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान या बॅनरवरून विरोधकांकडूनही टीकेची फायरिंग सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि MIMचे असदुद्दीन ओवेसी यांनी या बॅनर्सवर हल्लाबोल केला. या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय बस. मिर्झापूर TV सिरियल मध्ये या गोष्टी चालतात हे वास्तव आहे. हा छत्रपतींचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा देश
हा राज्य बंदुकीनी नाही चालणार, हे देश संविधानाने चालणार. देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू. आप बदला लेकर नहीं मार सकते, आप जस्टिस करके उसकी आप कैपिटल पनिशमेंट दे सकते हो उनको, वो जस्टिस होगा. तो ये पोस्टर लगाने का मतलब ये है कि बीजेपी इस पर अपनी रोटी सेक रही है और उसको बदला कह रही है. हम जस्टिस का मुतालबा कर रहे हैं. आणि आता पुन्हा वळूयात आपल्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न होता अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात विरोधकांचे आरोप, हायकोर्टाचे ताशेरे, सगळं पाहता महायुती सरकारच्या अडचणी अजून वाढतील असं वाटतं का? पाहूयात एबीपी माझाच्या सोशल मीडिया हँडल्सवर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या. युट्यूबवर अशोक जयसिंगपुरे म्हणतायत, अक्षय शिंदेच्या एन्काउंटरमुळे जनतेला आनंद झालाय, मात्र हे एन्काउंटर अनेक प्रश्नांना जन्म देणार आहे. चौकशीतून सत्य बाहेर आणण्याचं सोडून निवडणुकीआधी लोकप्रियता वाढवण्याचा हा प्रयत्न होय, असं म्हणतायत अशोक जयसिंगपुरे युट्यूबवर. काही तांत्रिक अडचण असल्यामुळे आपल्याला प्रतिक्रिया पाहण्यासाठी थोडासा उशीर होतोय. प्रकाश बेलपत्रे युट्यूबवरून, महायुतीच्या अडचणीत वाढ नव्हे तर आरोपीला योग्य शिक्षा आणि पीडितेला न्याय मिळाला, असं म्हणतात प्रकाश बेलपत्रे. युट्यूबवरच सचिन हांडे म्हणतात, ही महायुती नव्हे, हे तर स्वतःला गुंड समजून कुणाचंही एन्काउंटर करत सुटले. हेच करायचं आहे तर न्यायव्यवस्था बंद करून टाका, असं म्हणतात सचिन हांडे. एक्सवर शंतनू वी गौतम म्हणतायत, सब गोलमाल है, तीन चाकी सरकारची अडचण निश्चितच वाढणार आहे, कारण सदरची घटना घडल्यापासून हे प्रकरण फारसं कोणी गांभीर्याने घेतलेलं नाही, त्यामुळे संशय अधिकच वाढत जाणार आहे. गुंडप्पा नंदे म्हणतात, एक्सवर कुठल्या ना कुठल्या घटनेमुळं महायुती सरकारच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. आणि विनायक डायरे हे एक्सवर काय म्हणतात, तर सखोल चौकशी न करता एन्काउंटर करणं हे माननीय न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन नाही का, असा प्रश्न विचारलाय विनायक डायरे यांनी. एक्सवर सचिन माळी म्हणतायत, काही वाढ व्हायचं कारण नाही, विरोधक हे फक्त सत्तेसाठी विरोध करतायत, जनतेची दिशाभूल करण्यासाठी विरोधक सर्व बाजूंनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत, असं म्हटलंय सचिन माळी. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात विरोधकांचे आरोप, हायकोर्टाचे ताशेरे यावर आपण विश्लेषण केलं आणि महाराष्ट्राच्या प्रतिक्रियाही पाहिल्या. त्याच प्रश्नावर 1,00,000 अधिक नेटकऱ्यांनी कौल दिलाय आणि महाराष्ट्राचा तोच कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. एकूण मत युट्यूबवर 60,000, होय म्हणतायत 76% नागरिक आणि 24% नागरिकांनी म्हटलंय नाही. एक्सवर काय कौल दिलाय नेटकऱ्याने आपण पाहूया. 64% नागरिक म्हणतायत होय आणि 34% नागरिक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 56% नागरिक म्हणतायत होय आणि 44% नागरिक म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर 48% नागरिक म्हणतायत होय आणि 52% नागरिक म्हणतायत नाही. मंडळी, बदलापूरच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. 2 दिवसांपूर्वी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं आणि मग ते करणं योग्य की अयोग्य यावर चर्चा सुरू झाली. प्रकरण कोर्टातही गेलं, कोर्ट योग्य तो निर्णय देईलच, पण या सगळ्यामध्ये मूळ मुद्द्यापासून आपण दूर जातोय का? एक एन्काउंटर केल्यानं समाजातील सर्व माता भगिनी आपोआप सुरक्षित होणार आहेत का? जर याचं उत्तर नाही असं असेल तर आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 1 दिवसाच्या मुलीपासून वृद्ध मातेपर्यंत सर्व महिलांना सुरक्षितच वाटलं पाहिजे आणि त्यासाठी समाज आणि सिस्टीम
या दोन्हींमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. ती गरज ओळखून आपला समाज आणि आपलं सरकार त्वरित योग्य पावलं उचलतील ही एक अपेक्षा. आणि आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपल्या या झिरो आवरमध्ये उद्या पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत पाहत रहा फक्त आणि फक्त एबीपी माझा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.